नमस्कार, मी केतकी जोशी आणि राज्यातली एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे. ही बातमी आहे औरंगाबाद मधली आणि करोना सेंटर आता सुरक्षित नाहीयेत का महिलांसाठी असा पुन्हा एकदा प्रश्न आता पुढे आला. याचं कारण म्हणजे करोना सेंटर मधला गैरप्रकार उघडकीला आलेला आहे. एका करोना सेंटर मध्ये औरंगाबाद मधल्या डॉक्टरनंच रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद शहर इथल्या म्हणजे औरंगाबाद शहरातल्या पद्मपुरा इथे करोना उपचार केंद्रावर ही घटना घडली आहे. अर्थातच या घटनेनंतर रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी रुग्णालयात घुसून या डॉक्टरला बेदम मारहाण केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिलेत आणि त्या डॉक्टरला तिथून आता हटवण्यात आलंय. हा डॉक्टर रोज या रुग्णाचा फोन नंबर घेऊन रोज तिला फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या महिलेनं केलाय. बुधवारी आता करोना सेंटरमधून सुट्टी मिळेल या नावाखाली या महिलेला केबिनमध्ये बोलवण्यात आलं आणि या डॉक्टरनं या रुग्णाकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर हा सगळा राडा घडलाय. दरम्यान या महिलेनं बदनामी पोटी पोलिसात तक्रार दिली नाही, मात्र महापालिका आयुक्तांना सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर त्या डॉक्टरची सेवा संपवण्यात आली. मात्र करोना केंद्रावर सुद्धा महिला सुरक्षित नाही आहेत हे मात्र नक्कीच धक्कादायक आहे. आपले सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे. सचिन, एक तर त्या महिलेला ज्यानं त्रास दिला, ज्यानं अत्यंत हा घृणास्पद प्रकार केलाय, त्या डॉक्टरला तर तिथून हटवण्यात आलाय, पण मुद्दा हाच आहे की हा डॉक्टर तिथे इतकी हिंमत करू शकला याचा अर्थ कोणाचाच वचक नाहीये तिथे. नक्कीच असं म्हणता येईल, कारण की आपण कोविड केअर सेंटरच्या ज्या मागच्या काही एक दोन घटना पाहिल्यात तर किल्यार्क भागातील अशाच प्रकारे काही 2 दिवसापूर्वी जेवण न मिळाल्याने या ठिकाणी जे तिथले रुग्ण होते त्यांनी गेट तोडून बाहेर रस्त्यावर आले होते जेवणासाठी अक्षरशः, आणि त्यानंतरच हा दुसरा प्रकार अशा प्रकारे घडलेला आहे. या एकंदरीत हे सर्व प्रकरण पाहता यावरती आता कुठेतरी या डॉक्टरांवरती, प्रशासनावरती, ठेकेदारांवरती वचक ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाला देखील आता थोडे कडक पावले उचलण्याची गरज आहे. मात्र तसे सध्या तरी होताना दिसत नाही आहे. आता ही घटना जी घडली अत्यंत धक्कादायक घटना आहे की एका रुग्ण महिलेसोबत अशा प्रकारे घृणास्पद प्रकार घडलेला आहे. त्या प्रकरणात जर त्या ठिकाणी सोबतचे जे रुग्ण होते ते जर त्या महिलेच्या मदतीला गेले नसते तर आज नक्कीच काहीतरी त्या महिलेसोबत बरं वाईट घडल्याशिवाय राहिलं नसतं. मात्र या रुग्णांनी तत्परता दाखवली, त्या महिलेला सुरक्षा दिली. अगदी सचिन, खूप महत्वाची माहिती तुम्ही देताय, पण तुम्हाला थांबवावं लागतं. याचं कारण म्हणजे विधानसभेमध्ये आता देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते काय बोलतायत ऐकूयात. कारवाई केली ती सांगितली.